नमस्ते शास्त्रीय अकाल आणि अस्सलाम वालेकुम। मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा स्वागत करतो लिंबी चिंचोळी वार्ताच्या आजच्या या विशेष भागामध्ये। 4 जानेवारी 2022 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला व तसेच संपूर्ण जगाला धक्का देणारी अशी बातमी घडली। 4 जानेवारी 2022 रोजी अनेको शेकडो अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळजी यांचा दुखद निधन झालं। आज संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जण त्यांना आदरांजली वाहत आहे, त्यांना श्रद्धांजली देत आहे। आज दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी लिंबी चिंचोळी गावातील जनक्रांती युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळजी यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहली। यावेळेस गावातील ज्येष्ठ नागरिक गुंडोप्पा देशपांडे, बाबूंना पुजारी चौडप्पा वनकडे, रानबा चाबुकस्वार, मेजर शरणकुमार दारफळे, शिवशंकर टुमणे, महादेव होटकर सर, सुनील कोळी उपसरपंच रामपूर, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विश्वास जवळगेजी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी संस्थेचे कार्यकर्ते देवराज चिकमळे, गुरण्णा मुगसाणे, इरण्णा सुतार, मडिवाळ परीट, सिद्धू लिंबितोटे, गणेश कोरे, शशिकांत हळगोदे आदि उपस्थित होते। मी बादशाह रियाज पाटील संपूर्ण बजाजा पाटील न्यूज नेटवर्कच्या वतीने व तसेच नूरवंशी पाटील घराणा लिंबी चिंचोळीच्या वतीने महान समाज सेविका पद्मश्री कैलासवाची सिंधुताई सपकाळे यांना आदरांजली वाहतो, त्यांना श्रद्धांजली देतो व तसेच जनक्रांती युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद या जबरदस्त न्यूज रिपोर्टला शेवटपर्यंत पाहण्यासाठी। जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये आपले ओपिनियन कळवावं, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला जाण्याअगोदर असले जबरदस्त न्यूज रिपोर्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करा। तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा कोणत्या तरी नवीन न्यूज रिपोर्ट मध्ये। जय हिंद।